ऐका ना भाऊजी, थोडं गुरांना पाणी देऊन टाका ना. द्या तुम्हाला द्यायचं असलं तुम्हाला. मी दिलं असतं, माझं दुसरं काम आहे. द्या तुम्ही. मला काम आहे, द्या तुम्हाला द्यायचं. काय काम आहे तुम्हाला? द्या ना भाऊजी तेवढं. काय काम म्हणजे? सगळं काम तुम्हाला सांगून करायचं का? अहो पण एवढं का तुम्ही हे करताय? मी तुम्हाला चांगलं सांगितलं गुरांना पाणी द्या. नाही देत जा. हे असं काय बोलणं आहे तुमचं? मग काय? नाही देत जा म्हणजे? तुम्हाला चांगलं बोलले ना मी. पण मला नाही द्यायचं. तुला काय जी काम करायचे ती कर जा. काल आले की नोकर फिकटो नोकर येऊ सांगायला लागली. अहो नोकरचं काय संबंध? ते तुम्हाला चांगलंच बोलले ना मी. काय नाही द्यायचं ना. नाही द्यायचं म्हणजे असं कसं बोलणं झालं तुमचं? तुम्ही आता मला काम सांगणार का? आईने आज मला आजपर्यंत काम नाही सांगितलं. अहो भाऊजी, मी तुम्हाला काम नाही सांगितलं, फक्त म्हटलं गुरांना पाणी द्या. त्यात काम नाही काय? त्या तुमचे पण आहे ना ते. मला नाही करायचं. मी माझ्या मनाला वाटेल तेव्हा काम करीन. असं कसं? कसं माझी? आता मीच दिलं असं मला काम म्हणून तुम्हाला बोलले मी. दि नाही तर काही पण कर. तुला आधी सांगतो, तू काल आली तुला शान पण नको जास्त. हे असं काय बोलणं? काय नाही माहिती. तू इथून जाणार आहे का? जाऊ. मी शानपणा कराय, मला काम सांगते. यांना मी काय बोलले पण एवढं माझ्या रुबाब करून गेले. लय झालं यांचं. यांना सगळं आयत्या जागर भेटतय म्हणून एवढं रुबाब करताय माझ्यावर. लय उशीर झाला. काय करते इथं बसून? आता काय माहिती. कार एवढा उशीर केला कामाला? पाणी पाजलं त्यांना. हा अय आणि खायला दिसा त्यांच्या पुढं काही. टोक टोक माणूस बोलतो ना, हे तर काय चाललंय? अय काम नरीन काय? अरे विचारतो मी तुला काहीतरी. काय एवढा उशीर कमान केला त्यांना? खायला तर दिसणार काय पुढं? काय उशीर? आता एकटीच करते ना मी. हे तुम्हाला गुरत नको नको केलेत तुम्ही. त्याला नाही कोणतीच गोष्ट टायमाला नाही, पाणी वेळेवर नाही, खायला नाही. नुसतं काम करा दुसरं काय? बाकीचे काम नसतात का? मला सांग बरं तुम्ही. काय काम असतं नेमकं? घरात लावरत होते, मला थोडं काम होत. मग मी तुमच्या भावाला म्हणले आहो तेवढं गुरांना पाणी देऊन टाका भाऊजी. असं त्याला काय काम दुसरं? काय काम असन? ते मला किती काय काय बोललं तुम्हाला माहितीये का? काय झालं? काय बोलला? त्यांना फक्त म्हणले भाऊजी गुरांना पाणी द्या, मला थोडं काम आहे, तेवढं करा तुम्ही. मला म्हण तू कोण मला सांगणार? माझ्या आईने मला आतापर्यंत काम सांगितलं, तू आता आली नाही तर माझ्या रुबाब करते काय म्हणे? हे कोणतं बोलणं झालं त्यांचं? एवढं बोलला तुला? एवढं विचारा त्यांना आता. एवढं बोललं का म्हणजे मी काम करते म्हणून एवढं माझ्याकडून राबून घेता काय? नाही असं कसं बोलणं आहे त्यांचं सांगा बरं तुम्ही. मी त्यांना नीटच बोलले ना का? वाईट बोलले मी दुसरं काही? जाऊ देत लय नको मनावर घेऊ. काय माहिती स्वभाव कसा आहे त्याचा? अहो लय नको मनावर घेऊ. पण मी कोण आहे त्यांची मला सांगा बरं. वहिनी आहे का नाही मी? त्यांना मोठे आहे का नाही? मग असं बोलता का अजून? पण तुम्हाला एवढं दोन शब्दांनी मन दुखवलं नाही माझं कधी? ते तर फार तुमच्यावर बोलायला लागले मला. जाऊ समजून सांगतो मी. ऐकून घेते बघा तुम्ही. तुम्ही मला कधी बोलत? तुमच्या घरच्यांनी मला नको नको करून ठेवलंय. मला जायचंय. मी निघून जा. मला बाकीचं काय ऐकायचं? एवढं घरातलं काम करून सुद्धा एवढं हे करता येत नाही का त्यांना एवढं? अरे मी समजून सांगतो त्याला. तू काय एवढं टोका निर्णय घेते? एवढं टोका देणं काय? मला राहायचंच नाही हो. मला ना त्यांचं बोलणं अजिबात पटलं नाही. लय त्यांनी आज मला लय कायचे काय बोलले. तो आला त्याला सांगतो. ए इकडे ये जरा इकडे. काय काय बोलला तू? काय बोलला? मी ते मला सांगत म्हैसेल पाणी पाजून करेन. मग काम केलं काय? मरतो काय तेव्हा? कमन नाही केलं? नाही करायचं मला काम होत दुसरं. बघा आणि काय बोलला मग अजून? तेवढंच बोललो, दुसरं काय बोललो? जरा मोठं बेटं बघत जा, जरा मोठं बेटं बघत जा ना. हा ते काल आलेल्या बाईसाठी मला हाणणार का तू? तू अजून पण बाई यार, तू वहिनी ना. काय वहिनी आहे? आहे का वहिनीची? काय चव तिला? काय कशी बोलती बघ बरं तुला. काय कशी बोलतं? काय चव? कोणतं बोलणे भाऊजी तुमचं? बरं का आधी सांगतोय. काय करशील तू? हा काय करशील म्हणजे मला पण हात आहे ना उगर ना. मग काय करते कर. हा काम आता मग काय काय रे तू लावलंय? कामाचा काम करीत नाही. करायचं मला काम? कुठं जायचं मग तुला? तू काय करायचं? मी काय पण करीन. त्याला सांग फक्त नीट बोलायचं माझ्या बर. काम सांगायचं काय संबंध आहे? काम सांगितलं काय झालं? मग काम सांगितलं नाही सांगायचं मला काम. मला नाही करायचं. तिने काय उगत घेतलं का घरातलं काम करायला? तू पण धरतीचीच बाजू. खायचं पेचं निघत तोंडवर करून आयो. आय काय खाईन काय तवा? खाईन काय माझी? तू नीट बोल बर का. अजून सांगतोय तुला. अजून पण माझा माझा चाललंय का? तुला एकदा सांगतोय बर का, मोठा असल्यास फायदा नको घेऊ. तू काय करशील रे? तू काय करशील माझी? बोलायचे तर अक्कल आहे ना. अजून काय करतो काय काय माहिती? तुला अक्कल तू. अरे नीट बोल ना, नीट बोल ना. कसं काय तो माझी? नाही घे अजून हसू करता. अरे तुम्ही भाऊ बघा विचारत राहा. नाही मग घेऊ काल आला त्यांच्यासाठी बघ. मला हाणाय लागलाय. कर लाड त्याचा कर. काय बोलायचे तर अक्कल आहे ना अजून त्याला. त्याच्यासाठी तुला मारितोय का? मग काय? नाही गळा धर ना तू माझा गळा धर.
मग हाणतोय तिच्या रक्त हाणतोय ते भाऊ यार तसं नाही करा मोठा आहे उली तिली कसं केलं मोठा असलं मग हाणायचं का अरे जाऊन दे बाबा चुकलेलं नाही दिसत त्याला काम काम सांगित होत काय दुसरं सांगित होत तुला काय तवा नाही करायचं मला नको मारू बाबा तू भी कशाला मारितो बराबरीला आल्या मारावं का भाऊ जरी असला तरी जाऊ दे ना नेमकं कशावर पेटलं काय भानगड तुझा तुझा लाड बसला डोक्यावर आता बघ गीतेल सांभाळून आता जाऊ दे बाबा अरे काय झालं तर नेमकं अरे मी ते सकाळी बसलो होतो हे आले तर मला म्हणतात पाणी पाजन हे करण ती कर आजपर्यंत तू काम नाही सांगितलं हे काल आले की लागले काम त्या मला दुसरं काम होत मग त्यांना म्हटलं भाऊजी तुम्ही गायांना पाणी देऊन टाका अरे मुख्य टाइम झाला पाजायचं बाबड्या पाणी तो अभी त्यांनी सांगायचं काय संबंध मी माझ्या म्हणून ठरवीन ना पण उशीर झाला ते सांगितलं असं ना तर टाइम झाला चित्रबाला पाणी पाजावंच लागतंय ना मग पाजायचं होतं काय मला सांगायचं बघितलं का हातून बोलायचं अक्कल आहे का त्याला अरे तो पाजायचं बाबड्या तिला नाही उरकलं म्हणलं तो नको कौली होती लिया कार्ड करायला असे पण दिवस भर बसूनच असते काय बसून असते दिवस पा कसे बोलते अजून अरे आता ते बायांचा कायदा आहे घरात चुली मोर बसून राव राय करू मग इकडे आम्हाला कुठं तरस द्यायचंय जाऊ दे बाबड्या तो ऐकायचं आपलं पाजा चित्रा बापाने जाऊ दे काय होते सांगितलं म्हणून कवर ऐकून घ्यायचं नाही तुझा बाबड्या जाऊ बोबडीला घेऊन जाईन तवा कळन तुला ए बाबा नको सारखं नाही करणार पदराला बांधून नाही 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 बरोबर आहे ना कुणी राळ कुणी थाळा वाला का येस तो पाणी वाला का पेटू नका तुम्ही चुकलंय मला त्याला कळू नाही होत चुकलंय म्हणून काही बोला अजिबात अक्कल आहे ना त्याला अरे तसं नसत एक अर्धा त्यो चाडाचा बोला अरे पण याला कळायला पाहिजे ना यांनी तिच्यासाठी मला हाणलंय अरे बायकू आहे त्याची बायकू आहे मग रामा नाव पदरा खाली बांधून अरे पण तसं असत का तू येणार किती र तसं नाही करा आडमुठ आडमुठ दुसरं काय नाही काय करशील तू समजून तू बिगी तुझं त्याच झालंय लग्न पण तुझं व्हायचंय जायचं तू जरा बारीक हो लहान बापाचं होते जरी खावाळा तरी काय काम करतो देऊ काय काम करतो दिवसभर इथं बसून तर खातो निसता अरे जाव बायको नव्हती तव याला मी बसायचो तव बरं वाटायचं आता बायको आलं तर आता तुला वज व्हायला लागलो का आता सरळ सरळ सांग नाही तर राहू नको म्हणून अरे तसं नसतं बाबड्या ज्याची त्याला कशाला केले तू लहान होता तर आता तू बारीक आहे का काहीच नाही तू थोडंफार काम बिम करीत जा माघार करायचं मला काम बघा तुमचं तुम्ही असं तुझा लाड आहे दुसरं काही नाही काय नाही आता ऊस सावल्याला दोरा घालावा लागतो निसाऱ्याला काय करावं लागतं आता तुझं लग्न झालं ते बिगार बाळ आहे त्याला वाटतं माझं काव होईल टाकू अजून होईनच करा असं बोललं तर लग्न व्हायचंय का तवा आता मस आठीन बाबा पण आता काय करतो घेऊन करावा लागेल वहिनी कसं बोलायचं अक्क आहे ना त्याला अजून जाऊ दे कुडबुद नसन कळलं नसन काय सुचलं मरून जाऊ तुम्ही घ्या समजून बाबा दोघ बी तुम्ही मोठा लिहित नाही तुझं म्हणणं घ्या त्याला कामच सांगायचं नाही असा मोकळा सोडायचा नाही ना बाबा काम केले शिकून दाम देईन रे मग बसून कोण देईन अशाने काय टिकत नसतोय हा खरंय अरे नोकरदार असलं तर त्याला करावं लागतं कष्ट चेष्ट केल्याची मार्ग नाही मग त्याला समजून सांग काय असं बदल नाही बाबा माझं इच्छा आहे तशी कराय सगळ्यांनी करा इच्छा तू आता लय काळजी नको मी सांगितलं त्याला आता शेवटचं बरं का हा चल चला समजून सांग त्याला बरं चला